नमस्कार मैत्रिणींनो, मध्ये मी आमच्या छोट्याशा चुलीची पोस्ट टाकली होती आणि तिथे मी सांगितले होते की आजपासून काही व्हिडिओ मी चुलीवर केलेल्या रेसिपीजचे असणार आहेत की जे तुम्ही गॅस शेगडीवर देखील करू शकता. आणि म्हटल्याप्रमाणे आज आमची चुलीवरची पहिली रेसिपी हापूस आंब्याचा जॅम दाखवणार आहे. त्यासाठी हे 15 आंबे स्वच्छ धुवून आणि चांगले पुसून कोरडे केले आहेत. आता ते असे चिरून घेतो. मी जो जॅम दाखवत आहे तो चपातीवर तर छान लागतोच, पण खोबऱ्याची वडी किंवा आईस्क्रीम मध्ये आंब्याचा फ्लेवर येण्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता या चिरलेल्या आंब्यांचा अशा प्रकारे गर काढून घेते. अशा प्रकारे चीर देऊन गर काढायचा. जॅम बनवण्यासाठी सगळे आंबे चांगलेच घेतात. काही वेळा आंबे थोडे खराब झालेले असतात, त्यावेळी ते कट करून बाकीचा भाग घेतात, पण तसा जॅम जास्त महिने टिकत नाही. अशा प्रकारे सगळा चांगला गर काढून घ्यायचा आणि कोळींचा सुद्धा हाताने पिळून चांगला गर काढून घ्यायचा. हे भांडे 2 किलोचे आहे आणि ते भरून गर निघाला आहे. आता आम्ही तो चुलीवर शिजायला ठेवतो. ही पहा आमची छोटीशी चूल. चूल पहिल्यांदाच वापरणार आहोत म्हणून आधी आम्ही या चुलीला हळद कुंकू लावून घेतो. आता या कढईला राख लावून घेते, त्यामुळे कढई चुलीवर काळी झाली तरी तिला लावलेली राख काळी होईल, त्यामुळे ती घासायला सोपे जाईल. आता या कढईत गर काढून घेऊया. गर उकळू लागला की नंतर यामध्ये साखर घालूया. बरेच जण आंब्याचं मिश्रण मिक्सरमध्ये वाटून मग शिजवतात, पण त्यापेक्षा याची चव चांगली लागते. या अशा छोट्या छोट्या गोष्ट्या पण चपाती बरोबर चांगल्या लागतात. आता उकळी आली आहे, यामध्ये 1/2 किलो साखर घालते. जॅम आणखी गोड हवा असेल तर साखर आणखीही वाढवू शकतो. याला मध्ये मध्ये थांबून ढवळले पाहिजे. हे जे मिश्रण आहे ते पावपट आटवायचे आहे. तुम्ही जर आंब्याचा जॅम गॅसच्या शेगडीवर करणार असाल तर मंद आचेवर शिजवा. हे आंब्याचे मिश्रण पावपट आटवायचे आहे. यामधील गुठळ्या आतपर्यंत शिजल्या पाहिजेत. या जॅम मध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या चपाती बरोबर खाताना खूप छान लागतात. तर अशा तऱ्हेने आंब्याचा जॅम तयार आहे. याला स्वच्छ आणि सुक्या बरणीत ठेवायचे. यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकले नाही आहेत, त्यामुळे फ्रीज मध्ये ठेवायचे आहे. फ्रीज मध्ये हा 7 ते 8 महिने टिकतो, फक्त याला पाण्याचा स्पर्श होता कामा नये.
तर असा तुम्ही जॅम नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमधून नक्की कळवा. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.